देशभरात वित्तीय व्यवहारांची व्याप्ती वाढावी आणि त्यातून देशात आर्थिक क्रांती व्हावी या उद्देशाने देशभरात सहकारी बँकिंग चळवळ स्थापन झाली आणि पुढे ती मोठ्या प्रमाणात फोफावली. सहकारी बँका आणि पतसंस्थांनी खऱ्या अर्थाने आर्थिक क्षेत्रात नेत्रदीपक अशी कामगिरी केली आहे. सर्वसामान्यांना एक मजबूत आर्थिक पाठबळही दिलेलं आहे. दुसरीकडे बँकिंग क्षेत्राचा मोठा विस्तार झाला. आज अनेक बँका पतसंस्था खूप चांगल्या प्रकारे कामकाज करीत आहेत. मात्र हे करीत असताना काही बँका मात्र याला अपवाद आहेत. सहकारातून स्वाहकारा हे तत्व घेऊन काही बँकांचे संचालक मंडळ कार्यरत आहेत. त्यामुळे बँकिंग क्षेत्र बदनाम होत असून सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसानही होत आहे. याच न्यायानं अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक स्थापनेपासूनच वादग्रस्त ठरली आहे. सद्यस्थितीत ज्या प्रकारे प्रचंड घोटाळे सुरू आहेत त्यावरून ही बँक देखील भुसावळ वरणगाव चंद्रकांत हरी बडे पतसंस्था किंवा जलगाव खान्देश रायसोनी पतसंस्थेच्या वाटेवर आहे. रायसोनी बँकेचे संचालक मंडळ अजूनही कारागृहातच आहेत. असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून अधिक काळापासून दैनिक जनसंचलनाच्या वतीनं अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँकेत जे प्रचंड महाघोटाळे सुरू आहेत त्याबाबत सविस्तर वृत्त पुराव्यानिशी आम्ही प्रकाशित करीत आहोत. या बँकेत विविध प्रकारचे अनेक घोटाळे सुरू आहेत. एकीकडे कर्मचारी भरतीचा महाघोटाळा, दुसरीकडे बँकेत बोगस कर्ज वाटप, बोगस कर्जमाफी, व्याजमाफी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमबाह्य अधिकार, मर्जीतील कर्जदारांना विविध प्रकारच्या सवलती, त्यांचे कर्ज वसूल करण्यात कुचराई आणि जे कर्जदार मर्जीतील नाहीत त्यांच्यावर अमानुष अशा कारवाया, असले प्रकार उघडपणे या बँकेत सध्या सुरू आहेत. बँकेच्या भागधारक मतदारांनी निवडून दिलेले संचालक मंडळ हे खरे तर एखाद्या संस्थेचे विश्वस्त असतात. त्यांनी संस्था आपल्या बापाची असल्याचं समजून मनमानी कारभार करणं हे सहकार कायद्याच्या पूर्णपणे विरोधात जाणार आहे. मात्र अमरावतीच्या जिजाऊ कमर्शियल बँकेत अगदी दिवसाढवळ्या सर्व नियम कायदे बासनात गुंडाळून कामकाज केले जात आहे. आपल्या मर्जीतील नियुक्त कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने अतिअधिकार देणे, त्यांच्याकडून वाटेल ती बोगस कामे करून घेणे, प्रामाणिक कर्मचाऱ्यांना घरी पाठवणे, त्यांच्या बदल्या करून नाहक त्रास देणे, आपल्या मर्जीतील कर्जदाराचे कर्ज खाते NPA मध्ये गेले तरी त्यांच्याकडून वसुली करण्याऐवजी त्याला बँकेच्या निधीतून लाखो रुपयांचा लाभ मिळवून देणे हे प्रकार सुरू आहेत. यातील बरेचसे प्रकार यापूर्वी ज्या बँक पतसंस्था बुडाल्या त्यामध्येही सुरू होते. खरे तर कोणतीही बँक किंवा पतसंस्था ही बाहेरच्या लोकांमुळे डबघाईस येत नसते. बँकेत बसलेले तिचे करते धरते हेच फुटकळ वैयक्तिक स्वार्थासाठी बँकेला अडचणीत आणतात. तोच प्रकार सध्या अमरावतीच्या जिजाऊ कमर्शियल बँकेत सध्या सुरू आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष सेवानिवृत्त जलसंपदा अभियंता विभाग महाराष्ट्र अविनाश कोठाळे आणि त्यांच्या संचालक अधिकाऱ्यांचा कंपू या बँकेला अडचणीत आणतोय. मुळात तर श्री अविनाश कोठाळे यांच्या बँकेच्या संचालकपदी झालेली निवड हीच पूर्णपणे अवैध आहे. सरकारी नोकरीत असताना देखील नियम पायदळी तुडवत कोठाळे हे संचालकपदी निवडून आले आहेत. तोच किस्सा त्यांच्या अनेक संचालकांनी देखील गिरवला आहे. हे संपूर्णपणे गैरकायदेशीर आहे. मात्र आजवर सेवानिवृत्ती जलसंपदा अभियंता विभाग महाराष्ट्र अध्यक्ष श्री अविनाश कोठाळे आणि त्यांच्या बाकीच्या संचालकांवर कोणतीही कारवाई झाल्याचं दिसून येत नाही. आता कारवाई होत नाही म्हटल्यावर निर्ढावलेले अमरावती जिजाऊ कमर्शियल बँकेचे प्रशासन आणखीनच बेतारकपणे भ्रष्टाचार करू लागले आहेत. परंतु यातून बँकेच्या अस्तित्वाला मात्र गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या या बँकेत कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर येतोय. त्यामुळे येत्या काळात जर ही बँक डबघाईस येऊन बुडाली तर त्यात हजारो लोकांचे नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र त्याची कोणतीही पर्वा विद्यमान संचालक मंडळ करत नसल्याचं दिसून येत आहे. विद्यमान संचालक मंडळ आणि बँकेतील भ्रष्ट अधिकारी सध्या केवळ आणि केवळ आपल्या तुंबड्या भरण्यात मक्षूल आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणात आता मेहनतीचा कष्टाचा पैसा बँकेचे ठेवीदार खातेदार भागधारक आणि प्रामाणिक कर्मचारी भरडले जाणार यात काळी मात्र शंका नाही. एकीकडे अमरावती जिजाऊ कमर्शियल बँक भ्रष्टाचाराचे कुरण बनलेली असताना दुसरीकडे मात्र आपल्या मर्जीत नसलेल्या शेगाव येथील डिगांबरपुरी योगेशपुरी यांच्यासारख्या लोकांवर बँक प्रशासन अत्यंत क्रूरपणे आणि निर्दयीपणानं कारवाई करीत आहे. त्यांच्या घरात दिवसाढवळ्या दरोडा टाकला जातोय. अवैधरित्या घराची मातीमोल विक्री शेगाव येथील व्यापारी संतोष मुरारका तिसऱ्या व्यक्तीला करण्यात येत आहे. बँकेकडे गहाण असलेल्या प्लॉटची विक्री करून ती रक्कम कर्जदाराच्या कर्ज खात्यात भरण्यात येत आहे. हे सर्व प्रकार सुरू आहे त्यातून
कर्जदाराला त्रास देणे आणि स्वतःच्या तुंबड्या भरणे यासारखे उद्योग या बँकेत राजरोसपणे सुरू आहेत. विशेष बाब ही की या बँकेच्या गैरव्यवहारासंदर्भात एवढ्या गोष्टी चव्हाट्यावर येऊन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी होऊन देखील याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही आहे. अमरावती शाखा अकोला जिजाऊ कमर्शियल बँकेत ज्या प्रकारचे भ्रष्टाचार होत आहेत त्यावरून या बँकेवर आतापर्यंत केव्हाच कारवाई होणं गरजेचं आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँकेत सुरू असलेल्या गैरप्रकारांची दखल घेऊन तात्काळ ही बँक बरखास्त करून दोषी संचालक आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे. यासंदर्भात राज्याचे सहकार आयुक्त तसेच जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी देखील दखल घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी तात्काळ बँकेवर कारवाईची पावले उचलणं गरजेचं आहे. कदाचित वेळीच कारवाई प्रशासनानं केली असती तर बडे आणि रायसोनी सारख्या पतसंस्था देखील वाचू शकल्या असत्या. मात्र नियमांमध्ये पळवाट काढत श्री अविनाश कोटाळे आणि त्यांच्या कंपनीतील लोक कायद्याला हुलकावणी देतात आहेत. मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. नुकतेच कोरोनाचे संकट कमी झाले. गेल्या 2 वर्षात आधीच लोकांनी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केलं आहे. अनेक बेरोजगार झाले, अनेक घरातील कर्ते पुरुष गेलेत. अशा स्थितीत आपली जी काही जमापुंजी आहे ती काठोळे आणि त्यांच्या कंपनीतील लोक हिरावून घेतील तर लोकांसमोर जीवन मरणाचे प्रश्न उभे होतील. आमचा प्रशासनाला देखील खुला सवाल आहे की या प्रकरणी आपण स्वतःहून दखल घेऊन कारवाई करावी. समाजात फोफावलेल्या अशा प्रकारच्या धेंडांना वेळीच धडा शिकवणं गरजेचं आहे, नाहीतर ही धेंड सामान्यांच्या मुळावर उठल्याशिवाय राहणार नाही. दैनिक जनसंचलन या संपूर्ण प्रकरणाबाबत अत्यंत कर्तव्य कठोर आहे. जनसामान्यांचे नुकसान जेथे कुठे होताना दिसत असेल तर दैनिक जनसंचलन शांत बसणार नाही. जिजाऊ कमर्शियल बँकेचे प्रामाणिक कर्मचारी, ठेवीदार, खातेदार, भागधारक यांचे हित जोपासण्यासाठी आम्ही सातत्याने आवाज उठवत राहू. मग त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी त्यासाठी आम्ही निश्चितपणे तयार असू. सहकार विद्या मंदिर, इंग्रजी माध्यमाची एक परिपूर्ण निवासी शाळा, CBSE आणि स्टेट बोर्डाच्या भव्य सुसज्ज इमारती, प्रयोगशाळा, लायब्ररी, कम्प्युटर लॅब, मॅथ्स लॅब इत्यादी प्रगत सुविधा, NDA, NEET, CET स्पर्धा प्रवेश परीक्षांचे विशेष प्रशिक्षण, उच्च शिक्षित व प्रशिक्षित शिक्षक, अद्ययावत क्रीडा साधनांनी सुसज्ज भव्य क्रीडांगण, स्विमिंग पूल, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, 100% निकालाची परंपरा असलेले दर्जेदार निवासी व डे बोर्डिंग स्कूल, सहकार विद्या मंदिर, बुलढाणा. सर ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन. नाइस ना? या भैया ये वाला. ओके सर. मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है. ब्लैक. भैया. ओके सर. ये वाला. वो वाला. भैया. नाइस. फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ. वाओ. आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट. थैंक यू. वेलकम.